वास्तविक त्यांना काही कुठल्या इतर मंत्र्यांना विचारायचं कारण नाही. दोघंच अख्ख्या महाराष्ट्राचे सध्या मालक झालेले आहेत. त्याच्यावर त्यांना कुणाला विचारायचं, त्यांनी त्या निर्णय ताबडतोब त्या ठिकाणी घेतले पाहिजे. पण तशा पद्धतीचे निर्णय घेताना तिथं दिसत नाही ही वस्तुस्थिती आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. याच्यामध्ये एकच आहे, आम्ही मालक नाही त्यांच्यासारखे, आम्ही सेवक आहोत आणि म्हणून आम्ही स्वतः गडचिरोलीला गेलो, तिथली पूर परिस्थितीचा आढावा घेतला. आज सकाळी तेलंगणाच्या मुख्यमंत्री असतील, चीफ सेक्रेटरी असतील, यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने आम्ही संपर्कात आहोत. कुठंही दुर्घटना होऊ नये, जीवितहानी होऊ नये यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे.